अजित पवार सातत्याने शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित करत असतात. त्यानंतर आता शरद पवार गटाचे मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचा वाढदिवस साजरा केलाय. सगळीकडे महाराष्ट्रभर देशभर चर्चा होत असताना अशा प्रकारची वारंवार टीका करणं हे आम्हाला ऐकायला म्हणजे तरुणांना ऐकायला बरं वाटत नाही. आमच्या तरुणांचे ते आयडॉल आहेत. आता मुळात आम्हाला त्यांना सांगायचं त्या मित्रमंडळांना की त्यांच्या वयाच्या प्रदेशात त्यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष वय किती आहे. अजित पवार गटाचे 69 वर्षाचे हसन मुश्रीफ, 76 वर्षाचे छगन भुजबळ, 67 वर्षाचे दिलीप बोळसे पाटील, 66 वर्षाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा करत निषेध व्यक्त केलाय. 68 वय म्हणजे 62 वर्ष हे सरकारी कर्मचारी रिटायर्ड होतो. 65 वर्षी आता नवीन एक निर्णय झालाय काय तर तो शास्त्रज्ञ जे असतात ते 65 वर्षानंतर रिटायर्ड होतात. आता यांचं वय 68 झालं तर साहेब कधी रिटायर्ड होत आहेत. बरे 76 वर्षाचे हे आमचे बघा हे वारंवार बोलणारे बोलके पोपट भुजबळ साहेब यांचं वय 76 आहे. आता यांना काठी देऊन तर यांना बसवलं पाहिजे पण हेही बसत नाहीत. बरं यांचं वय किती आहे प्रफुल्ल पटेल साहेबांचं 66 वय, यांचं 67 वय आणि मुश्रीफ साहेबांचं 69. आता हे जे आहेत तरुण तुर्क यांना घरी बसवायचं की नाही याच्याबद्दल पहिले सन्माननीय अजितदादांनी निर्णय घ्यावा. आम्ही अजितदादांच्या वयाचा दाखला देत नाही कारण की पवार फॅमिलीचं रसायनच वेगळं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही त्यांच्या वयाबद्दल. पण आम्हाला त्यांचा एक आमची चांगली एकदम आदरपूर्वक विनंती आहे वारंवार पवार साहेबांच्या वयावरनं आपण जे दाखले देतात ते परवडेल. सर्वप्रथम आपल्या मित्रमंडळातील हे जे काही ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण एक धोरण ठरवावं. यांना घरी बसवायचं सोबत घेऊन फिरवायचं का यांच्या नादाला लागून पवार साहेबांवरती टीका करायची हे सन्माननीय अजितदादांनी बघावं. त्यासाठीच आम्ही त्यांच्या वयाचे वाढदिवस म्हणजे महाराष्ट्राला कळावं त्यांची वय किती आहे त्यामुळे त्यांचे वयाचे वाढदिवस आम्ही साजरे करतोय. आणि अमोल मातली यांना विनंती करतो की साहेब तुम्ही प्रदेशाध्यक्षांच्या वयाचं वाढदिवस साजरा करा. तटकरे साहेबांचा हा तटकरे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू तटकरे साहेब रिटायर व्हा लवकर आता या या. आता हे 76 वयांचे आमचे भुजबळ साहेब त्यांनाही आम्हाला शुभेच्छा. हे सर्व नेते मॅरेथॉन धावतात का असा सवाल देखील केलाय. पाहूया ते काय म्हणतात. आता हे मॅरेथॉन कुठली पळतात तेच माहित नाही. तटकरे साहेब सुतारवाडीची मॅरेथॉन पळतात का नाही किंवा प्रफुल्ल पटेल साहेब गोंदियाची मॅरेथॉन पळतात का किंवा हे आंबेगावची मॅरेथॉन पळतात का कुठली मॅरेथॉन पळतात तर हेही आम्हाला सांगावं अशी आमची विनंती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की वारंवार पवार साहेबांवरती वयाच्या हिशोबाने आपण टीका करू नये कर्तृत्वावरती बोलावं काय पुन्हा आणि आम्हाला एक सांगायचे आहे की यांचा एखादा निर्णय सांगावा की जेणे महाराष्ट्रभर आतापर्यंत चर्चा होते एखाद्या निर्णयाची एवढी वर्ष मंत्रिमंडळात आलेले. त्यामुळे या मॅरेथॉन पटूंना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांचा वाढदिवस साजरा करतोय आणि सन्माननीय अजितदादांना विनंती करतोय की यांच्याबाबत आपण एक निर्णय जाहीर करावा की यांच्या वयात एवढी वय झालेली आहे. प्रदेशाध्यक्षांचं वय झालेलं आहे, तटकरे साहेबांचं आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांचं आहे, मुश्रीफ साहेबांचं आहे, वळसे पाटील साहेबांचं आहे आणि हे सगळ्यात ज्येष्ठ कसे भुजबळ साहेब 76 वर्षाचे तरुण तरुण तर यांच्याबद्दल आम्हाला एक निर्णय जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. एवढंच बोलून आम्ही त्यांचा केक कापतो आणि त्यांच्या वाढदिवसाला तुम्हालाही आमंत्रित करतो आणि महाराष्ट्राला कळू द्या यांची वय किती आहेत नक्की. हे जे डाय लावून फिरतात ना यांची वय किती आहे ते बघा. धन्यवाद.